नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक हिरवडेकर आज आपणासमोर बोर्ड एक्झाम मार्च 2020 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 4 आपणासमोर सादर करत आहे. प्रश्न 4. कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 8 गुण. 1. त्रिकोण ABC मध्ये रेख PQ ही बाजू AB ला P बिंदूत आणि बाजू AC ला Q बिंदूत छेदते. रेख PQ समांतर रेख BC आहे. जर PQ हा त्रिकोण ABC ला 2 समान क्षेत्रफळ असलेल्या भागात विभागतो तर BP भागिले AB काढा. त्रिकोण ABC मध्ये रेख PQ ही बाजू AB ला P बिंदूत आणि बाजू AC ला Q बिंदूत छेदते. रेख PQ समांतर रेख BC. रेख PQ हा त्रिकोण ABC ला 2 समान क्षेत्रफळ असलेल्या भागात विभागतो. आकृती चे निरीक्षण करा. रेख PQ समांतर बाजू BC AB छेदिका घेऊन कोण APQ एकरूप कोण ABC 1 संगत कोण. आता त्रिकोण APQ आणि त्रिकोण ABC मध्ये कोण APQ एकरूप कोण ABC समीकरण 1 वरून कोण PAQ एकरूप कोण BAC सामायिक कोण. त्रिकोण APQ समरूप त्रिकोण ABC को कसोटीनुसार. एरिया त्रिकोण APQ भागिले एरिया त्रिकोण ABC बरोबर AP वर्ग भागिले AB वर्ग समीकरण 2. समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे. एरिया त्रिकोण APQ बरोबर 1/2 एरिया त्रिकोण ABC. रेख PQ त्रिकोण ABC ला समान क्षेत्रफळ असलेल्या 2 भागात विभागतो. एरिया त्रिकोण APQ भागिले एरिया त्रिकोण ABC बरोबर 1/2 समीकरण 3. AP वर्ग भागिले AB वर्ग बरोबर 1/2 समीकरण 2 आणि 3 वरून AP भागिले AB बरोबर 1/2 दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन 1 वजा AP भागिले AB बरोबर 1 वजा 1/2 1 मधून दोन्ही बाजू वजा करू. AB वजा AP भागिले AB बरोबर 2 वजा 1 भागिले 2. AB वजा AP बरोबर BP म्हणून BP भागिले AB बरोबर 2 वजा 1 भागिले 2. 2.7 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळात जीवा PQ ही 4.5 सेमी लांबीची काढा. बिंदू P आणि बिंदू Q मधून जाणाऱ्या 2 स्पर्शिका वर्तुळ केंद्राचा वापर न करता काढा. त्रिज्या 2.7 सेमी. जीवा PQ 4.5 सेमी. प्रथम 2.7 सेमी कंकासमध्ये अंतर घेऊन वर्तुळ काढा. जीवा PQ 4.5 सेमी लांबीची काढली. वर्तुळावर R बिंदू घेऊन PR व QR हे बिंदू जोडले. त्रिकोण PQR तयार केला. R बिंदूजवळ झालेल्या कोणा एवढा कोण बिंदू P आणि बिंदू Q जवळ काढला. AP आणि AQ या 2 स्पर्शिका तयार केल्या. AP आणि AQ या P आणि Q मधून जाणाऱ्या 2 स्पर्शिका आहेत. 3. वरील आकृतीमध्ये चौरस ABCD ची बाजू 50 मीटर आहे. जर बिंदू P, बिंदू Q, बिंदू R, बिंदू S हे अनुक्रमे AB, बाजू BC, बाजू CD व बाजू AD चे मध्यबिंदू आहेत तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. चौरस ABCD ची बाजू 50 मीटर. बिंदू P,
बिंदू क्यू, बिंदू आर, बिंदू एस हे अनुक्रमे बाजू ए बी, बाजू बी सी, बाजू सी डी, बाजू ए डी चे मध्यबिंदू आहेत. रेक ए एस बरोबर रेक ए पी बरोबर 25 मीटर, रेक डी एस बरोबर रेक डी आर बरोबर 25 मीटर, रेक सी क्यू बरोबर रेक सी आर बरोबर 25 मीटर, रेक बी क्यू बरोबर रेक बी पी बरोबर 25 मीटर, ए केंद्र असलेल्या वर्तुळ पाकळी ए पी सी चे क्षेत्रफळ बरोबर थीटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग. वर्तुळ पाकळीची आकृती मी आपल्यासाठी काढून दाखवलेली आहे. थीटा 90 अंश, 90 भागिले 360 गुणिले 22/7 गुणिले 25 गुणिले 25, 5.5 गुणिले 625/7, 3437.5/7 बरोबर 491.07 सेंटीमीटर वर्ग. एकूण 4 वर्तुळ पाकळी आहेत म्हणून 4 वर्तुळ पाकळीचे एकूण क्षेत्रफळ बरोबर 4 गुणिले 491.07 बरोबर 1964.28 सेंटीमीटर वर्ग. चौरस एबीसीडीचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग बरोबर 50 वर्ग, 50 गुणिले 50 बरोबर 2500 सेंटीमीटर वर्ग. छायांकित भागा क्षेत्रफळ बरोबर चौरस क्षेत्रफळ वजा 4 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ 2500 वजा 1964.28 बरोबर 535.72 सेंटीमीटर वर्ग. म्हणून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ 535.72 सेंटीमीटर वर्ग आहे. प्रश्न 5वा, खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. 3 गुण. 1. बिंदू ए बी आणि सी केंद्र असलेली 3 वर्तुळे परस्परांना बाहेरून स्पर्श करतात. जर ए बी बरोबर 3, बी सी बरोबर 3 आणि सी ए बरोबर 4 तर प्रत्येक वर्तुळाच्या त्रिज्या काढा. दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा. ए बी बरोबर 3 सेमी, बी सी बरोबर 3 सेमी, सी ए बरोबर 4 सेमी. परस्परांना स्पर्श करणाऱ्या 2 वर्तुळांचा स्पर्श बिंदू हा त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रेषेवर असतो. ए डी बी एक रेषे बिंदू, ए ई सी एक रेषे बिंदू, बी एफ सी एक रेषे बिंदू. समजा ए डी बरोबर ए ई बरोबर एक्स, बी डी बरोबर बी एफ बरोबर वाय, सीई बरोबर सी एफ बरोबर झेड एकाच वर्तुळाची त्रिज्या. ए डी बी एक रेषे बिंदू म्हणून ए डी अधिक डी बी बरोबर ए बी, एक्स अधिक वाय बरोबर 3 समीकरण 1. बी एफ सी एक रेषे बिंदू म्हणून बी एफ अधिक एफ सी बरोबर बी सी म्हणून वाय अधिक झेड बरोबर 3 समीकरण 2. ए ई सी एक रेषे बिंदू म्हणून ए ई अधिक ई सी बरोबर ए सी म्हणून एक्स अधिक वाय एक्स अधिक झेड बरोबर 4. आता समीकरण 3 ची किंमत समीकरण 4 मध्ये घेऊ. एक्स अधिक झेड बरोबर 4, वाय अधिक 4 बरोबर 5 म्हणून वाय बरोबर 5 वजा 4 म्हणून वाय बरोबर 1. म्हणून बिंदू ए बी सी केंद्र असलेल्या वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 2, 2, 1 सेमी अशा आहेत. जर साईन थीटा अधिक साईन वर्ग थीटा बरोबर 1 तर दाखवा की कॉस वर्ग थीटा अधिक कॉसचा 4th घात थीटा बरोबर 1. येथे साईन थीटा अधिक साईन वर्ग थीटा बरोबर 1 समीकरण 1, साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 सूत्र म्हणून साईन वर्ग थीटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थीटा ही किंमत समीकरण 1 मध्ये घेऊ. साईन थीटा अधिक कंसात 1 वजा कॉस वर्ग थीटा कंस पूर्ण बरोबर 1, साईन थीटा अधिक 1 वजा कॉस वर्ग थीटा बरोबर 1, साईन थीटा वजा कॉस वर्ग थीटा बरोबर 1 वजा 1 म्हणून साईन थीटा वजा कॉस वर्ग थीटा बरोबर 0 म्हणून साईन थीटा बरोबर कॉस वर्ग थीटा. दोन्ही बाजूंचा वर्ग करू. साईन वर्ग थीटा बरोबर कॉस वर्ग थीटा कंसाचा वर्ग
साइन वर्ग थीटा बरोबर कॉस चा चौथा घात थीटा, परंतु साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक, साइन वर्ग थीटा बरोबर एक वजा कॉस वर्ग थीटा, म्हणून एक वजा कॉस वर्ग थीटा बरोबर कॉस चा चौथा घात थीटा, म्हणून एक बरोबर कॉस वर्ग थीटा अधिक कॉस चा चौथा घात थीटा, म्हणून कॉस वर्ग थीटा अधिक कॉस चा चौथा घात थीटा बरोबर एक हे सिद्ध.